मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. सो 10 मिनिट्स ब्रेकफास्ट रेसिपी मध्ये आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अगदी झटपट होणारे थालीपीठ. आणि हे थालीपीठ आपण काही वेगळ्या पद्धतीने किंवा भाजणीच्या प्रकारात न बनवता अगदी इन्स्टंट आपल्या नेहमीच्या भाकरीच्या पिठामध्ये कसे बनवू हे आजच्या भागामध्ये बघणार आहोत. खूप कमी साहित्यामध्ये बनलेली आजची ही थालीपीठाची रेसिपी आहे. सो कुठेही वेळ न घालवता आणि कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आजच्या आपल्या या सोप्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर थालीपीठाला थोडा कांदा जास्त हवा म्हणून मी मीडियम आकाराचे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा फाईन चॉप करून घ्या. 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. 1.5 वाटी हे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. माझ्याकडे मिक्स पीठ आहे भाकरीचं, त्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ गहू असं मिक्स पीठ आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल पीठ असेल भाकरीसाठी वापरता ते घेऊ शकता. फक्त त्यामध्ये जर का तांदळाचं पीठ नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करा म्हणजे छान असा क्रिस्पीनेस येईल थालीपीठाला. बारीक चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ 5 चमचा हळद आणि 1.5 चमचा लाल मालवणी मसाला घातलेला आहे. 1 वाटी सफेद तीळ घालून घ्या. आता सुखे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. सुरुवातीला लगेचच पाणी घालायचं नाही, सुखे जिन्नस अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे काय होणार आहे, कांदा टोमॅटो कोथिंबीर छान अशी कुस्करली जाईल पिठामध्ये आणि त्यामुळे आपल्या थालीपीठेला एक छानच अशी टेस्ट येईल. आता यामध्ये हळूहळू पाणी घालायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एवढं सगळं पीठ भिजवण्यासाठी मला साधारण 1/2 ग्लास पाणी लागलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ पातळ नसायला हवं, अगदी घट्टसर मळून ठेवायचं आहे म्हणजे भिजवून ठेवायचं आहे. हे पीठ मळायची गरज नाही, फक्त भिजवून ठेवा. 5 मिनिट फक्त झाकण लावून ठेवायचं, जास्त मुरवून ठेवायची गरज नाही. तर आता हे पीठ आपलं जे आहे हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या, इतपत आपल्याला हे पीठ घट्टसर ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर पॅन मी मीडियम हीटवर गरम करून तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे. छोटासा पिठाचा गोळा हातावर घ्यायचा, हाताला पाणी लावायचं आणि तव्यावर अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्यायचे आहेत. जर का तव्यावर थापायला जमत नसतील तर पोलीपाटावर आपली दुधाची प्लास्टिकची बॅग येते त्यावर अशा प्रकारे थालीपीठ थापून घ्या आणि ते तव्यावर सोडून घ्या. तर इथे बघा, मी साधारण 5 थालीपीठ तव्यावर घालून घेतलेले आहेत. अशा प्रकारे घातल्यामुळे टाईम आपल्याला खूप कमी लागतो आणि आपला ब्रेकफास्ट पटापट तयार होईल. साईडला थोडंसं तूप सोडायचं आणि यावर आता झाकण लावून 5 मिनिट आपल्याला एक बाजू छान शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि खालची बाजू परफेक्ट अशी सोनेरी रंगावर छान भाजलेली आहे. आता आपण हे उलट करून घेऊया आणि सेम प्रोसेसमध्ये दुसऱ्या साईडला झाकण लावून 5 मिनिट पुन्हा शेकवून घेऊया. 5 मिनिटानंतर दुसरी बाजू पण आपली शेकून तयार झालेली आहे आणि काय खमंगाने अगदी सोनेरी रंगावर काय मस्त असे थालीपीठ झालेले आहे. तुम्ही बघू शकाल तर अगदी कुरकुरीत आणि अगदी क्रिस्पी क्रंची असे थालीपीठ झालेले आहे. तीळसुद्धा भाजल्यामुळे छान टेस्ट आलेली आहे. तर परफेक्ट असे आपले थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे थालीपीठ तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दह्याबरोबर किंवा मेयोनीजबरोबर सुद्धा खाऊ शकता. खाण्यासाठी अप्रतिमच लागतात. अशा सुंदर रंगावर तयार झालेले हे थालीपीठ तुम्हाला नक्कीच आवडतील. सो झटपट तयार होणारी हे थालीपीठ तुम्ही जरूर ट्राय करून बघा. आय होप नेहमीप्रमाणे ही रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडलेली असणार. आजची रेसिपी कशी झालेली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल येते ती प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, म्हणजे मी जेव्हा असं काही छान अपलोड करेन तेव्हा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ही रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये पटापट शेअर करा.
खूप सारा लाईक्स करा, कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छान छान आणि मस्त रेसिपीजसाठी सुवर्णाच रेसिपीला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. छान रेसिपीज आहेत, आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.